आनंद चतुर्दशीच्या निमित्तानं पुण्यातील रस्त्यांवर सगळीकडेच आपल्याला ढोल ताशांचा निनाद जो आहे तो पाहायला मिळतोय. विसर्जन मिरवणूक जी आहे पुण्याची ती आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं वेगळे पण आहे की इतिहास परंपरा संस्कृती यांची एकत्रित सांगड जी आहे ती या मिरवणुकीच्या निमित्तानं घातली जाते. आणि आता आपण लक्ष्मी रोड या ठिकाणी आहोत. लक्ष्मी रोड भाविकांच्या गर्दीने म्हणजे एरवी गाड्यांनी गजबजणारा हा लक्ष्मी रोड जो आहे तो गणपती बाप्पा मोऱ्याच्या निनादामध्ये आज गजबजल्याचं पाहायला मिळतं. सोबतच भाविकांचा उत्साहाने हा लक्ष्मी रस्ता जो आहे तो लक्ष्मी रस्ता आपल्याला गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. या लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती गर्दी लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर 10 दिवस म्हणजे 10 दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर 17 तारखेला आनंद गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पा घरोघरी विराजमान झाले. आणि आज आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पांच्या निरोपाचा साठी पुणेकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं. पुण्याची विसर्जन मिरवणूक सर्वार्थाने आकर्षक असते. पुण्यातील लक्ष्मी रस्ता असेल, कुंठेकर रस्ता असेल, टिळक रस्ता असेल किंवा अगदी अलका चौकापर्यंतचा मिरवणुकीपर्यंतचा रस्ता असेल तर माहोल जो आहे तो आपल्याला प्रचंड पाहायला मिळतो. उत्साह आपल्याला प्रचंड असा पाहायला मिळतो. आणि 12 तास 24 तास 31 तास 41 तास अशी सुद्धा मिरवणूक चालल्याचं आपण पाहिलेलं आहे. मिरवणुकीमध्ये पुणेकरांचा असाच उत्साह आपल्याला कायम पाहायला मिळतो. आज सकाळी मानाच्या गणपतींची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह मानाच्या गणेशोत्सवाच्या मंडळांसह अन्य जी प्रमुख मंडळं आहेत या प्रमुख मंडळांकडून पूजा अर्चा झाली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरती झाल्यानंतर हे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. पुण्यामध्ये जे अष्टविनायक आहेत की ज्याच्यामध्ये मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती, दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा केशरीवाडा, याखेरीज दगडूशेठ असेल, अखिल मंडई गणपती असेल, भाऊसाहेब रंगाळी गणपती असेल, हुतात्मा बाबू गेनू असेल, सगळ्याच मंडळांच्या नेत्रदीपक देखावे आपल्याला पाहायला मिळतात, जिवंत देखावे आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख आकर्षण प्रत्येक मंडळाचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने एक माहोल जो आहे तो माहोल आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष्मी रस्ता जो आहे तो अक्षरशः भाविकांनी गजबजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. भाविकांच्या प्रचंड अशा भक्तिरसामुळे हा लक्ष्मी रस्ता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गजबजल्याचं पाहायला मिळतं आहे. जिकडे नेहमी गाड्यांचे गर्दी पाहायला मिळते, गाड्यांचा गोंगाट ऐकायला मिळतो, तिथे आज गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष जो आहे तो जयघोष आपल्याला ऐकायला मिळतो आहे. यामुळे खरं तर आपण पाहिलं तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या निनादामध्ये हा संपूर्ण रस्ता जो आहे तो दुमदुमल्याचं पाहायला मिळतं. आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता ही मिरवणूक जी आहे ती अलका चौकाकडे मार्गस्थ होत आहे. अलका चौकातून लक्ष्मी रस्ता असेल, कुंठेकर रस्ता असेल आणि टिळक रस्ता असेल, हे रस्ते एकत्र अलका चौकात मिळतात. आणि पुढे विसर्जनासाठी गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पुढे लकडी पुलावरून सगळे गणपती जे आहेत ते मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल.